Everyone, the recording has been started. Please mark your presenting. Okay, done. Let's start with standard first. Asumsa Marathi sa class hai. Okay, Sanskar and Virat are together. Okay, so standard first, all the students are there. Na? Sanskar, Virat, and Isha. Second standard only Arush is there. Okay. Chala laksha dya. Sanskar, Virat and Isha last lecture la apan maza hathi kavita shiklo hoto. Yes? Yes. Okay. Kahi prashnanchi uttar hai. Ite kahi chitra dileli ahe. Tyamadhye hatanni honare jya kruti ahe tyacha khali barobarcha chinha karaycha ahe. मग तुम्ही मला हो की नाही सांगा फक्त ओके चित्र पहा मी तुम्हाला चित्रात काय आहे ते सांगते तुम्ही मला हाताने होऊ शकता की नाही हो नाही असं सांगा फक्त ओके पहिल्यांदा ईशा ईशा लेट्स स्टार्ट विथ यू केस विंचरणे ईशा यस केस विंचरणे हाताने केस विंचरू शकतो आपण बेटा जी क्रिया हाताने होऊ शकते त्याच्यासाठी हो सांगा जी नाही होऊ शकत त्याच्यासाठी नाही सांगा ओके येस ओके सांगिश आता केस विंचरणे येस हो चित्र रंगवणे हो बॉलला किक करणे हो नको नाही मराठीचा वापर करायचा आहे झाडांना पाणी घालणे कानात घालून म्युझिक ऐकणे नाही आपण हाताचा वापर करतो ना तिथे पण की नाही ओके घातल्यानंतरची क्रिया दाखवले त्यामुळे नाही ओके पेपर वाचणे हो बागेमध्ये चालणे नो नाही येस अंघोळ करणे हो उड्या मारणे नाही माइक वर गाणं म्हणणे नाही ओके विराट विराट केस विंचरणे प्रत्येक कृतीचा मी त्या कृतीमध्ये काय चालू आहे ते सांगणार तुम्ही हाताचा वापर होतो किंवा नाही हो किंवा नाही ते सांगायचं ओके केस विंचरणे हो हो चित्र रंगवणे हो बॉल किक करणे नो नाही झाडाला पाणी घालणे हो गाणे ऐकणे हो इथे सध्या हात दाखवलेले नाहीयेत त्यामुळे तुम्ही नाही लिहू शकता बट डिपेंड्स ऑन कंडिशन तुम्हाला जर हात दाखवले असतील काम करताना तर तुम्हाला लिहावं लागेल हो ओके पेपर वाचणे हो बागेत चालणे नो नाही बोलते नाही ओके आंघोळ करणे हो उड्या मारणे नो नाही आणि गाणं म्हणणे माईक पर नाही ओके संस्कारला दे संस्कार केस विंचरणे केस विंचरणे हाताचा वापर होतो किंवा नाही ते सांगायचं ओके चित्र रंगवणे हो बॉलला किक मारणे
नाही झाडांना पाणी देणे हो गाणे ऐकणे पेपर वाचणे बागेत चालणे आंघोळ करणे उड्या मारणे गाणे म्हणणे आता ओके माईक बंद करायचंय. नेक्स्ट बघा पाहूया सांगूया इथे चित्र पहा आणि कोण काय करतय ते पहा ते सांगा आणि त्या खाली लिहिलेल्या अवयवांचं नाव सांगा. ओके पहिल्या चित्रातील मुलगी फुलाचा वास घेत आहे. दुसऱ्या चित्रातील पहिल्या चित्रातील मुलगी फुलाचा वास घेत आहे नाक नोज. दुसऱ्या चित्रातील मुलगी पुस्तक वाजत आहे डोळे आईज. तिसऱ्या चित्रातील मुलगा धावत आहे पाय लेग्स. चौथ्या चित्रातील मुलगा लिहित आहे हात हँड्स. पाचव्या चित्रातील मुलगी जेवत आहे तोंड माउथ. सहाव्या चित्रातील मुलगी मोबाईल वर बोलत आहे कान इयर्स. आता मी जसं बोलून दाखवलं तसंच प्रत्येक चित्रात काय चालू आहे आणि त्याखाली दिलेल्या अवयवाचं नाव सांगायचं आहे. ओके पुन्हा एकदा ऐका. पहिल्या चित्रातील मुलगी फुलाचा वास घेत आहे नाक नोज. दुसऱ्या चित्रातील मुलगी पुस्तक वाचत आहे डोळे आईज. तिसऱ्या चित्रातील मुलगा धावत आहे पाय लेग्स. चौथ्या चित्रातील मुलगा लिहित आहे हात हँड्स. पाचव्या चित्रातील मुलगी जेवत आहे तोंड माउथ. सहाव्या चित्रातील मुलगी मोबाईल वर बोलत आहे कान इयर्स. ओके लेट्स स्टार्ट विराट लेट्स स्टार्ट विथ यू. इधर इधर पास में बैठो. ओके पहिल्या चित्रातील मुलगी काय करत आहे विराट. वास घेत आहे कशाचा. नाचाची रोज आहे ना फुलाचा वास घेत आहे. मग कोणत्या अवयवाचा उपयोग केला जातोय. नाचाची नाक. दुसऱ्या चित्रातील मुलगी काय करत आहे. वाचते वाचत आहे. कोणत्या अवयवाचा उपयोग होतोय. डोळे बोलेंगे डोळे बोलेंगे डोळे. तिसऱ्या चित्रातील मुलगा काय करत आहे. कोणत्या अवयवाचा उपयोग. पायाची नाही पाय. चौथ्या चित्रातील मुलगा काय करत आहे. लिहित आहे लिहित आहे लिहित आहे. अवयव हाताची हात. पाचव्या चित्रातील मुलगी काय करत आहे. खातो जेवत आहे जेवत आहे. अवयव तोंडाची तोंड तोंड. सहाव्या चित्रातील मुलगी काय करत आहे. मोबाईलवर बात करत आहे बोलत आहे. अवयव तानाची तान. ओके संस्कार. पहिल्या चित्रातील मुलगी काय करत आहे. वास घेत आहे. कशाचा वास घेते. रोज फुल. इथे दिलाय ना वाक्यामध्ये पहिल्या चित्रातील मुलगी फुलाचा वास घेत आहे. ओके कोणत्या अवयवाचा उपयोग झाला तिथे. नाक. नाक. दुसऱ्या चित्रातील मुलगी काय करत आहे. वाचत आहे पुस्तक वाचत आहे. अवयव डोळ्याशी डोळे. तिसऱ्या चित्रातील मुलगा काय करत आहे. धावत आहे. अवयव पायाशी पाय पायाशी पायाची असं बोलायचं नाही
मी फक्त अवयवाचं नाव विचारलंय, तिथे लिहिलंय ते वाचायचं आहे फक्त. चौथ्या चित्रातील मुलगा काय करत आहे? पाय पाय यो 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 लिहित आहे लिहित आहे. कशाचा उपयोग होतोय, कोणत्या अवयवाचा? हाताशी. हात बोल. हात हात. पाचव्या चित्रातील मुलगा काय कर मुलगी काय करत आहे? खायत आहे. जेवत आहे. जेवत आहे. अवयव? तोंडाशी. तोंड. 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 सहाव्या चित्रातील मुलगी मोबाईल सहाव्या चित्रातील मुलगी काय करते? फोन. बोलते. अवयव? कान. असू कान. कान. ईशा. ईशा पहिल्या चित्रातील मुलगी काय करत आहे? फूल सुंगत आहे. फुलाचा वास घेत आहे. फुलाचा वास घेत आहे. अवयव? नाक. दुसऱ्या चित्रात गुड. दुसऱ्या चित्रातील मुलगी काय करत आहे? करत आहे. पुस्तक वाचत आहे. अवयव? डोळे. आईस. तिसऱ्या चित्रातील मुलगा काय करतोय? चालत आहे. धावत आहे बेटा. धावत आहे. अवयव? पाय. 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 लेग. चौथ्या चित्रातील मुलगा काय करत आहे? लिखत आहे. लिहित आहे. लिहित आहे. अवयव? हात. हँड्स. पाचव्या चित्रातील मुलगी काय करत आहे? जेवत आहे. अवयव? टोंड. माउथ. सहाव्या चित्रातील मुलगी काय करत आहे? फोनवर बोलत आहे. ओके. मोबाईल वर बोलत आहे. अवयव? कान. इयर्स. ओके. पेज नंबर 24 पान क्रमांक 24 वरची ही सहा वाक्य लिहा आणि त्याच्या समोर कुठल्या अवयवाचा उपयोग होतो ते लिहा. आता जे मला बोलून दाखवलं ते तुमच्या पेज नंबर 24 वर आहे. त्या पूर्ण वाक्य लिहायचं आहे. सेंटेन्स पूरा लिखना है. उसके सामने कौन से बॉडी पार्ट का वहां पे यूज होता है वो मराठी में लिखना है. ओके. गॉट. फर्स्ट स्टैंडर्ड समझ लाए. लाइट नहीं है का तुमच्याकडे? लाइट आहे विराट? यस टीचर. व्हाय स्टूडेंट्स आर लिविंग? ओके. देवांश. देवांश इज देयर? देवांश आवाज येतोय माझा? देवांश आर यू देयर? यस टीचर. ओके. देवांश यू पे अटेंशन. मराठी
ओके देवांश पेज नंबर 77 पान क्रमांक 77 काढायचा आहे आणि इथे बघ एक एक अक्षर दिला त्याला एक काना लावला पहिली वेलांटी लावली दुसरी वेलांटी लावली पहिला उकार आणि दुसरा उकार लावला तर काय काय तयार होतं ते पहिल्यांदा मला सगळ्या अक्षरांचं बोलून दाखवायचं आणि मग लिहायचं ओके पहिले दोन दिलेले आहेत आपल्याला क कला एक काना का पहिली वेलांटी की दुसरी वेलांटी की पहिला उकार कु दुसरा उकार कु म मला काना मा पहिली वेलांटी मी दुसरी वेलांटी मी पहिला उकार मु दुसरा उकार मु आता ल घ र ब न स प त यांचं बोलून दाखव देवांश आणि मग लिहायला सुरुवात करायची आहे देवांश आवाज येतोय का माझा यस टीचर हा बोल ल ला काना ल ला एक काना दिला आपण तर काय तयार होईल ला ला पहिली वेलांटी मी दुसरी वेलांटी मी पहिला उकार दुसरा उकार ओके आता ल नंतर कोणता अक्षर आहे गो हा बोल घला एक काना पहिली वेलांटी घी दुसरी घी पहिला उकार गु दुसरा उकार गु त्यानंतर घ नंतर कोणता अक्षर आहे र रला काना पहिली वेलांटी री दुसरी वेलांटी पहिला उकार दुसरा उकार ओके मग बाकीचे तू लिहिणार हा सगळा टेबल पूर्ण करशील पेज नंबर 77 वर आहे ओके पान क्रमांक 77 पेज नंबर 77 वर आहे फक्त देवांश इज प्रेझेंट आहे ना ओके देवांश स्टार्ट रायटिंग अँड आफ्टर कम्प्लिटिंग ओके आराध्या इज ऑल्सो देअर आराध्या माईक ऑन कर बेटा आराध्या देवांशचा माईक बंद करा ओके आराध्या हे मला वाचून दाखवायचे आता तू ऐकलंच असेल क आणि म बद्दल आपण सांगितलं आणि देवांशने र पर्यंत वाचले र नंतरचा अक्षर सांग मला र नंतर कोणता अक्षर आहे बघ रा ओके र ला काना रा पहिली वेलांटी दुसरी वेलांटी री दुसरी वेलांटी पण री पहिला उकार आणि दुसरा उकार ओके आणि आता र नंतर कुठला अक्षर आहे बघ ब बला काना बोल बला काना बा बला काना बा पहिली वेलांटी दुसरी वेलांटी यश स्टॉप प्रेझेंटिंग द स्क्रीन यश स्टॉप शेअरिंग युअर स्क्रीन यश तुझं स्क्रीन प्रेझेंटेशन थांबवायचं आहे टीचर आपाप होतोय माझी स्क्रीन दिसते का सगळ्यांना येस टीचर दिसते पण आता मला इथे दिसत नाहीये काहीच दिसते टीचर पण मला काहीच नाही दिसत आहे वेट आता दिसते माझी स्क्रीन ओके आराध्या कंटिन्यू कर बेटा ब नंतर कोणता लेटर आहे बघ कुठला अक्षर आहे ब नंतर आराध्या फर्स्ट स्टँडर्ड आराध्या नो आराध्या फर्स्ट स्टँडर्ड हा सांग आराध्या न ला का ना पहिली वेलांटी
दूसरी वेल आंटी, पहला उकार नू आणि दुसरा उकार नू. ओके, मग हा पूर्ण टेबल कंप्लीट करशील, लिहिणार तुझ्या बुक मध्ये? यस टीचर. ओके, स्टार्ट रायटिंग आणि कंप्लीट झाल्यावर मला सांगायचं. ओके, सेकंड स्टँडर्ड, स्टँडर्ड टू. ओके, सेकंड स्टँडर्ड, लेट्स कंटिन्यू. माइक बंद, सगळ्यांचा माइक बंद ठेवा. ओके, लास्ट लेक्चरला आपण झोपाळा गेला उडून ही गोष्ट पाहिली होती, राईट? ओके, आज आपण भाजी घ्या भाजी ही नवीन कविता शिकणार आहोत. सगळ्यांनी खूप शांतपणे ऐकायची आहे पहिल्यांदा, त्यानंतर मी तुम्हाला अर्थ सांगणार आणि मग एकाने मला बोलून दाखवायची आहे. सो आराध्या, आरुष आणि यश, पे अटेंशन. ओके, लक्ष द्या. भाजी घ्या हो भाजी, ताजी ताजी भाजी, चवळी कोवळी कोवळी, लिंबे आंबट पिवळी, पालक शेपू मेथीची, चुडी हिरव्या पातीची, मिरची तिखट मोठी, आणली चवीसाठी, मुळा गाजर कांदा, आणला की हो दादा, वांगी घ्याने टमाटे, पराठ्याला बटाटे, काकडी आण कोथिंबीर, छान होते कोशिंबीर. भरपूर क्वेश्चन आहेत बघा, 9 प्रश्न आहेत तुम्हाला याच्यावर. काय सांगितलं आहे, एक भाजीवाली काय म्हणत आहे की माझ्याकडे ताजी ताजी भाजी आहे, तुम्ही ती भाजी घेऊ शकता. मग तिच्याकडे काय काय आहे, कोवळी कोवळी तिने चवळी आणली आहे, तिच्याकडे जी लिंबे आहेत ती आंबट आणि पिवळी पिवळी आहेत, आणि भाज्या पालेभाज्या कोणत्या आहेत, शेपू पालक मेथी यांची जुडी हिरव्या पातीची आहे, मिरची कशी आहे तिखट आणि मोठी, तिने मुळा गाजर कांदा पण आणलेला आहे, वांगी आणि टमाटे पण आहेत, आणि पराठ्यासाठी बटाटे सुद्धा आहेत, काकडी आणि कोथिंबीर आहे जे टाकून कोशिंबीर खूप छान होणार आहे. ओके, कवितेचा अर्थ समजला सगळ्यांना? सेकंड स्टँडर्ड, कोण बोलून दाखवणार कविता? हँड रेज करा, रेज युअर हँड. ओके, यश बोल. भाजी घ्या भाजी, भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी, चवली कवली कवली, लिंबे आवट पिवळी, पालक शेपू पातीची, मिरची तिखट मोठी, आणली चवीसाठी, मुला गाजर कांदा, आणला की हो दादा, वांगी घ्या आणि बटाटे, परत त्याला वांगी घ्या आणि टमाटे, वांगी घ्याना टमाटे, पराठ्याला बटाटे, काकडी आणि कोथिंबीर, छान होते कोशिंबीर. ओके, आरुष तू बोलणार? यस टीचर. भाजी घ्या भाजी घ्या हो भाजी, ताजी ताजी भाजी, चवली कवली कवली, लिंबे आंबट पिवळी,
पालक शेपू मेरी जुड़ी हिरव्या पत्तीची मिरची तिखट मोठी आणली चवीसाठी मुला गाजर कांदा आणला की हो दादा आणला की हो दादा की हो दादा वांगी घ्यानी टमाटे पराठ्याला बटाटे काकडी कोथिंबीर चार होते कोशिंबीर व्हेरी गुड. आराध्या हा बोल. भाजी भाजी ताजी ताजी भाजी चवली आंबट पिवले पालक सापू मेथीची जोडी हिरवी पातीची मिरची तिखट मोठी अनली चवीसाठी मुले गाजर कांदा म्हणला की हो दादा भांजी घ्यायला म्हणजे पराठे बटाटे सगळे घ्यायला गोष्टी छान होते कोशिंबीर. ओके आता प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. ज्याला प्रश्नाचं उत्तर आहे ते हँड रेज करा कारण एकूण 9 प्रश्न आहेत. आय कांट आस्क एव्हरी वन. ओके गाण्यात आलेल्या भाज्यांची नावे सांगा. प्रश्नाचं उत्तर येत असेल तर हँड रेज करा. गाण्यात आलेल्या भाज्यांची नावे सांगा. यश चवली लिंबे पालक शेपू मेथीची मिरची तिखट भाजी असते का फक्त भाज्यांची नावे सांगायची आहेत. मिरची मुळा गाजर कांदा वांगी टमाटे बटाटे काकडी कोथिंबीर. ओके दुसरा आहे प्रश्न सर्व भाज्या कशा आहेत. सर्व भाज्या कशा आहेत कोण सांगणार. आराध्या आरुष चला सांगा पटकन. यश yes. सर्व भाज्या कशा आहेत. सर्व भाज्या ताज्या आहेत. गाण्यात आलेल्या फक्त पालेभाज्यांची नावे सांगा. गाण्यात आलेल्या फक्त पालेभाज्यांची नावे सांगा. चला हँड रेज करा ज्याला आन्सर येत आहे आणि आन्सर सांगून झाल्यावर लोअर युअर हँड्स. मग मला कळत नाही नेक्स्ट क्वेश्चन साठी कोणी हँड रेज केलाय. चला आराध्या गाण्यात आलेल्या फक्त पालेभाज्यांची नावे सांगा. आराध्या यश टीचर क्वेश्चन ऐकला ना तू. यस हा सांग. शेपू मेथी शेपू लक कोथिंबीर काकोती पालक. चौथा प्रश्न आहे मिरचीची चव कशी असते. मिरचीची चव कशी असते. माईक ऑन करून सांगा डायरेक्टली. मी नाव घेतल्यावर तुम्ही काय बोलतच नाही आहात. ओके गाण्यात आलेल्या खाद्यपदार्थांची नावे सांगा. कोणते खाद्यपदार्थ आलेत गाण्यात. यश नाही बेटा खाद्यपदार्थ म्हणजे या भाज्यांपासून आपण जे बनवतो ते खाद्यपदार्थ. दोन आलीत नाव सांगा कोणती आलीत. कोशिंबीर आणि
पराठे बकरा कोशिंबीर आणि पराठे ओके पराठ्यासाठी कोणती भाजी आणली आहे पराठ्यासाठी कोणती भाजी आणली आहे बटाटे 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 फक्त कोशिंबिरीसाठी कोणती भाजी आणली आहे काकडी कोशिंबीर काकडी आणि कोथिंबीर गाण्यात आलेल्या भाज्यांपैकी तुमच्या घरात कोणकोणत्या भाज्या बनवल्या जातात आता याचं उत्तर प्रत्येकाचं वेगळं असेल एकेकाने सांगा हा सांग यश बटाटा वांगा मेथी भोपळा भोपळ्याचं नाव गाण्यात नाही आलंय फक्त गाण्यात आलेले ओके आरुष तू सांग आरुष बटाटे अजून चवली मेथी वांगी ओके नेक्स्ट तुम्हाला कोणकोणत्या भाज्या आवडतात आता सांगा मला कोणाला कोणती भाजी आवडते बटाटा ओके बटाटा कोथिंबीर आणि चवली ओके आता या सगळ्या प्रश्नांची उत्तर लिहायची आहेत तुमच्या नोटबुक मध्ये समजलं सगळ्यांना पान क्रमांक 30 पेज नंबर 30 ओके सेकंड स्टँडर्ड चेकिंगला दिलेत मग इथन स्क्रीनशॉट घ्या एक स्क्रीनशॉट कविता पण आहे आणि प्रश्न पण आहे घ्या टेक अ स्क्रीनशॉट आणि तुमच्या नोटबुक मध्ये लिहा आरुष माइक बंद करायचंय फर्स्ट स्टँडर्ड डन रायटिंग स्टँडर्ड फर्स्ट यस टीचर नो मॅम ओके डू इट
Okay, Devansh is done. Show me Devansh. Book dakhav Devansh. Chala, who is done? Can show me the book. Pailanda hand raise karna stop kara. Chala, sagyanni stop raising your hands. Tumhara question vicharla kadhi jato ani tumche continuous hand raise astat. Pratyekani ata pude yacha pude hi goshta lakshat thevayachi aahe. जेव्हा क्वेश्चनचा आंसर सांगितलं जाईल हँड रेज करणं लगेच स्टॉप करायचंय लगेच हँड लोअर करायचे सगळ्यांनी यश तुझा हँड अजून रेज आहे यश आणि आता कोणाचं कम्प्लीट झालं त्याने चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा यश आय एम अगेन टेलिंग यू चला कोणाचं कम्प्लीट झालं आता चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा ओके ईशा का हुआ है ईशा शो मी और बुक बेटा ओके ओके गुड बंद कर दो यस रीडिंग का प्रैक्टिस करना है ईशा यस टीचर Aradhya first standard done na Aradhya show me your book okay good girl very good Aradhya chala ajun konacha jhala hai सेकंड स्टँडर्ड तुम्ही फक्त पाच प्रश्नांची उत्तरे मला आत्ता लिहून दाखवा आणि सहा सात आठ नऊ हे तुम्ही होमवर्कला करायचे सेकंड स्टँडर्ड ओनली फाईव्ह क्वेश्चन्स आपको लिखने अँड यू हॅव टू शो मी स्टँडर्ड टू जस्ट राईट क्वेश्चन आन्सर्स ऑफ फाईव्ह क्वेश्चन अँड शो मी ओके
सेकंड स्टँडर्ड पुन्हा एकदा ऐका, तुम्हाला फक्त पाचच क्वेश्चनचे आन्सर्स आता लिहून दाखवायचे आहेत. फर्स्ट स्टँडर्ड विराट अँड संस्कार डन. ओके लिखिए बेटा. ओके चलो यस बताइए विराट बुक शो मी योर बुक. ओके यस संस्कार चा झाला मॅम थोडा बाकी दो लाईन. ओके चलो यश आरुष कंप्लीटेड. यश आरुष हैव यू कंप्लीटेड राइटिंग. इट्स कंप्लीटेड. ओके आरुष शो मी. टेबल कर आरुष कैमेरा. ओके ओके यस ओके गुड बंद कर. यश व्हाट अबाउट यू. आरुष सिक्स सेवन एट नाइन है क्वेश्चन.
होमवर्कला करायचे आहेत. ओके यश, यश तुझं कम्प्लीट झालंय का? नो. ओके सो यश अँड संस्कार, यू कॅन शो मी द बुक टुमॉरो इन युअर इन अवर मॅथ्स लेक्चर. ओके टुमॉरो विल बी हॅव्हिंग द मॅथ्स लेक्चर, तेव्हा तुम्ही तुमच्या बुक्स दाखवायच्या आहेत. सो वी आर गोइंग टू स्टॉप ओवर हियर. सगळ्यांनी भाजी घ्याई, कविता पाठ करायची आहे सेकंड स्टँडर्डनी, आणि फर्स्ट स्टँडर्डने तुमचे जे वाक्य आहेत ते पुन्हा घरी नीट वाचायचे आहेत. ओके नाव यू ऑल कॅन लीव द क्लास. बाय बाय एव्हरीवन. बाय बाय टीचर. बाय बाय टीचर. बाय.